राज्याचे मंत्री अब्दुल सत्तारजी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी आले त्यांची भेट घेतली आहे तुम्ही गळाभेट घेतलेली आहे जरी राज्यामध्ये विरोधात असला तरी सुद्धा इथे गळाभेट घेतली नाही गळाभेट यासाठी घेतली शेवटी दिल्लीमध्ये आमच्या मतदारसंघाचे खासदार मंत्री आहेत त्याचा सन्मान करायला पाहिजे त्यांचा मान करायला पाहिजे त्याच्याकडे मागणी करायला पाहिजे गडा भेट घेतली का मागणी जवळ जवळ येते आणि आता जवळजवळ येण्यासारखी परिस्थिती दिसती मला म्हणून मी सोलापूर औरंगाबाद पण फक्त मागणी जवळ येते का दोन पक्ष पण जवळ येतात शेवटी शेवटी कसं आहे चर्चेमधून चर्चा होते आणि काहीतरी मार्ग त्या 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 पद्धतीने हा प्रश्न ते निश्चित मार्गी लाग लागतील आणि माझा हा प्रश्न मार्ग लागला किंवा याचा सर्वे करण्याचाही परत एकदा आदेश त्यांनी दिला तर ते काम चांगला बऱ्यापैकी आमच्या लोकांना चारी तालुके त्यांचाही जिल्हा माझाही जिल्हा या दोघांचा फायदा होणार आहे आणि निश्चित जसे लालू प्रसाद होते रेल्वे मंत्री त्यांनी छपराला रेल्वे नेली होती त्यावेळेस काही फिजिबिलिटी नव्हती काय त्यावेळेस कशी परिस्थिती मला माहीत आहे सर्व परंतु तरीही बिहारसारख्या मागासलेल्या भागामध्ये त्यांनी ते नेलं आणि याचा मला गॅरंटी आहे का रावसाहेब दानवे हे राज्याचे आमचे महाराष्ट्रासाठी एकमेव चांगला रस्ता आहे आणि ते देण्यासाठी मदत करतील बरोबर आहे परंतु हे सम मनोमिलन जे आहे तुमच्या दोघांमधलं एक वेगळं नातं जे आहे ते आल्यानंतर दिसून आलेलं आहे परंतु मला एक सांगा की या नात्याचं परिवर्तन हे दोन्ही पक्षांमध्ये कसं होऊ शकेल कारण की इकडे कालचं आपलं वक्तव्य आहे आणि त्यामध्ये आपण रश्मी वहिनीबद्दल बोलात की त्या सक्षम आहेत नाही मी पहिलेच बोललो का महिला या राज्याची महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कोणतीही महिला मुख्यमंत्री झाली नाही पहिली मुख्यमंत्री आपण पाहिलं तर याला कधीही महिलांमध्ये एक चांगला संदेश जाईल महिला सक्षमीकरण करणं महिलांच्या बाबतीत अनेक अशा नवीन नवीन नाविन्यपूर्ण योजना ताईच्या माध्यमातून येतात आणि एक महिलांच्या बाबतीत जे काही लोकांमध्ये चर्चा आहे ही चर्चा माझीने तुम्ही सांगितलं का लोकांमध्ये चर्चा आहे मी सांगितलं की जरूर त्याचा पंतप्रधा हे सर्व करण्याचा जो अधिकार आहे हे अधिकार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना बरोबर तर याच्यावरून आपण अंदाज अंदाजालोसा ठाकरे साहेबांनी निर्णय घेतला उद्धवजींनी करायचा म्हणजे करायचा आणि नाही करायचं तर मग म्हणजे ठाकरे साहेबांचा जो काम आहे एक उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आहे पण दोन जबाबदारी आहेत त्यांच्याकडे लोक म्हणतात का एक पक्षाची बी जबाबदारी ही जबाबदारी आहे कदाचित दोघांमधून एक जबाबदारी ह्या ताईला दिल्या तर निश्चित त्याचा परिणाम लोकांच्या हितासाठी होईल महाराष्ट्राच्या हिसासाठी होईल आणि हे करेल बरोबर आहे परंतु चंद्रकांत खैरे या वक्तव्यावर नाराज आहेत ते म्हणतात की अब्दुल सत्तार यांचा यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे ते काय बोलतात तो त्यांचा अधिकार आहे मी काय बोलतो तो माझा अधिकार आहे मी काही शिवसेनेच्या वतीने अधिकृत बोललो असं नाहीये परंतु मी जे बोलू लागलो हे मला जी चर्चा तुम्ही विचारली त्याला मी उत्तर दिलं असे काही लोक काही बोलतात कोण काय बोलतो त्याच्यावर उत्तर देण्यासाठी आमच्याकडे माझ्याकडे शब्दच नाही मी जे बोललो ते बोललो आजही ठण करून बोलू लागलो बोललो त्यांच्या मनातली ही इच्छा आहे म्हणजे फक्त फक्त नाही आहे तुम्ही बोलून दाखवलं परंतु मग मला माहित नाही भाऊ काय त्यांचं काही त्यांना काही व्हायचं असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री तुम्हाला माहित नाही परंतु मी जे बोलू लागलो तुम्हाला ही जी सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर एकदम एकदम परफेक्ट महिलांच्या बाबतीत आणि विशेषतः रश्मीताईच्या बाबतीत हा जो मी मी जो प्रश्न माझ्याकडे आला त्याचं उत्तर मी जे दिलं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे की लोकांमध्ये चर्चा आहे तुम्ही विचारलेले प्रश्न आहे त्याला उत्तर द्यायला पाहिजे बरोबर आहे पण रावसाहेब दानी आता थोड्या वेळापूर्वी म्हणले की सरकार चांगलं चाललेलं आहे मुख्यमंत्री नाही आहेत कोणीच नाही आहे परंतु तरी सुद्धा राज्यपाल जे आहेत ते सरकार व्यवस्थित चालत आहेत नाही कसं आहे राज्यपाल भारतीय जनता पार्टीचे राज्यपाल म्हणून सरकारमध्ये इंटरफेअर करतात परंतु राज्यपाल संविधानिक पद आहे ते सन्मानाचा पद आहे ते मानाचं पद आहे ते, ते उत्कृष्ट त्यांनी खरं म्हणजे राज्याच्या कामामध्ये राज्य सरकार सक्षम आहे आणि रामराज्य जसं चालतो तसं महाराष्ट्र राज्य चालू आहे त्यामध्ये त्यांचा काही रोल करण्याचा प्रश्नच नाही आहे तुम्हाला खातमे आम्हाला सलाम नाही चलता आहे कारण की आ, राज्य सरकार चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते लोकप्रतिनिधीला काम करण्यासाठी अडथळे निर्माण करण्यासाठी राज्यपाल महोदय नाहीये राज्यपाल महोदय सन्मानाने आदेश देऊ शकतात बोलू शकतात परंतु याचा अर्थ ते राज्य चालू शकत नाही राज्यासाठी जे काही नियम धोरण जे आहे त्या धोरण केलेलं आहे आणि त्या धोरणनुसार ते बोलतात त्यांनी सांगितलं अध्यक्षाच्या निवडणुका घ्या आम्ही म्हणलं घ्या आता ते म्हणतात नाही घ्या आता अशा पद्धतीने घ्यावी नाही घ्यावी तर मग तुम्ही अंदाजालावा कसं असाल पण मला एक आणखीन एक विचारायचं काल तुम्ही जे वक्तव्य केलं की गडकरी साहेबांनी जर मध्यस्थ केली इच्छा व्यक्त केली तर दोन मिनिटांमध्ये सरकार बनवू शकतं या वक्तव्याशी तुम्ही रावसाहेब भेट घेतली ते त्यांचं तरी समर्थन आहे का म्हणजे की त्यांना पण वाटतं का नाही त्यांना काय वाटतं हे ते बोलतील परंतु मी गडकरी साहेबाच्याबद्दल हे बोललो का गडकरी साहेबाचे आणि मातोश्रीचे फार जवळचे संबंध आहे अनेक वर्ष तीस वर्ष त्यांच्याशी त्यांना संपर्क केलेला आहे एकसोबत राहिलेले आणि हे सहजासहजी यांच्या म गडकरी साहेबाच्या मनामध्ये असलं तर माझ्यापेक्षा मी तर छोटा कार्यकर्ता आहे परंतु उद्धवजीची त्यांची ओळख आणि त्यांचा संबंध इतके जवळचे गडकरी साहेबांचे करू बरोबर आहे परंतु जो रेल्वेचा जो मुद्दा है कि मारा चा है। है दोनी मारा आहे की यांनी सांगितलेला आहे मराठवाड्याचा आहे हे दोन्ही मराठवाड्यातले नेते आहेत आणि किती कितपत यशस्वी होऊ शकते किंवा किती वायभ होऊ शकतो हा मुद्दा मलाही लावून द्या मलाही लावून द्या हॅलो रेल्वेचा जो मुद्दा सांगितलेला आहे त्याच्यावर काय रेल्वे मंत्रालय विचार करते हे बघा महाराष्ट्रामध्ये काही प्रलंबित रेल्वे मार्ग आहेत त्यासाठी केंद्र सकारात्मक आहे परंतु महारेल नावाची कंपनी राज्य सरकारनं स्थापन केलेली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून राज्यातले प्रकल्प पूर्ण होत असतात नागपूर नागभीडला राज्य सरकार पन्नास टक्के शेअर देते आहे बीड परळीला राज्य सरकार पन्नास टक्के शेअर देते आहे वर्धा यवतमाळ नांदेडला राज्य सरकार पन्नास टक्के शेअर देते आहे सत्तार जर सिरियस असलं आणि राज्यात जर त्यांचं काही मंत्रिमंडळात चालत असलं तर त्यांनी राज्याचे अधिकारी राज्याच्या प्रमुखाची आमच्याशी बैठक करून द्याव मी केंद्रातले अधिकारी घेऊन येतो राज्यानं जळगाव सोलापूरची जमीन उपलब्ध करून द्यावं आणि पन्नास टक्के शेअर द्यावं तर केंद्र सरकार सकारात्मक आहे पण नुसती राजकीय हेतू डोळ्यापुढं ठेवून मागणी करणं आणि त्यामध्ये सिरियस नसणं ही गोष्ट लोकप्रतिनिधीला शोभत नाही आहे मी त्या मतदारसंघातला रहिवाशी आहे तो रस्ता व्हावा असं मला वाटतं राज्याचे सत राज्याकडं केंद्राचे सतरा हजार कोटी रुपये बाकी आहेत आणि जोपर्यंत राज्य भूमी संप भूमी उपलब्ध करून देणार नाही ना, 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 पन्नास टक्के शेअर देणार नाही तोपर्यंत कुठलाच राज्यातला कोणत्याच राज्यातला प्रकल्प पूर्ण होत नाही केरळ केरळ राज्यानं कर्नाटक राज्यानं सुद्धा अशा कंपन्या स्थापन केल्या आहेत आणि राज्य आणि केंद्र फिफ्टी फिफ्टी शेअर्समध्ये अशा प्रकारचे प्रकल्प पूर्ण करतात सरकार गंभीर नाही असं म्हणायचं गंभीर नाही म्हणजे हेच गंभीर नाही मागणार ना, ना, आहे हेच गंभीर नाही आहे राज्यातल्या प्रमुखाला जर यांनी हा विषय पटवून सांगितला केंद्राची भूमिका काय तर राज्य त्यावर विचार करू शकतं हेच गंभीर नाही आहे यांच्या बोलण्यात ना मागचं काही समजत ना पुढचं काही समजत ते तर राज्याचे प्रमुख सुद्धा बदलले जातील मला सांगा विदर्भातल्या आमदार खासदाराची मी बैठक घेतली विदर्भातले मंत्री बोलवले मी त्यांना विषय समजून सांगितलं जालना खामगाव जर करायचं असेल तर फिफ्टी पर्सेंट शेअर जमीन उपलब्ध करून द्या त्यांनी मान्य केलं मान्य केलं म्हणजे बैठकीचं मान्य केलं बैठक घालणार आहे आम्ही बैठकीमध्ये राज्यापुढं आम्ही आमची बाजू मांडणार आहे आणि जर राज्य सरकारनं जमीन आणि अर्धा पैसा दिला ते ते तर तेही आम्ही पूर्ण करणार आहे त्याच बाबतीत माझं जळगाव सोलापूरबद्दलचं म्हणणं आहे की अरे मी जरी मंत्री असलो मी जरी मंत्री असलो तर याचा अर्थ कायदा तोडून मला कोणतं काम करता येत असं नाही आहे मी जळ मनमाड टू नांदेड ही जो रेल्वे मार्ग आहे आमचा त्यासाठी औरंगाबादला आता निधी उपलब्ध करून देणार एक हजार कोटी रुपयाचा दुसरा मुद्दा की कोण बनेगा मुख्यमंत्री अशी पण पुन पुन्हा चर्चा चालू आहे सारखे सत्तार साहेब म्हणलेत की रश्मी बहिणी पण होऊ शकतात म्हणून त्यांच्या बोलल्यावर मी काय बोलू शकते काय काय बोलते ना। कशा कशाचं उत्तर द्यायचं एक एक तास बोलतात ते त्यांनी जे मुद्द्याचं बोलले ते विचारा मला मी उत्तर देईल तसं शिवसेनेमध्ये दुसरे आहेत कोणी सक्षम मी सांगितलं दोन दिवसापूर्वी कोण आहेत तुम्ही छापलं ते पहिलेच बरं अच्छा पण काल ते गडकरी साहेबांना भेटले त्यानंतर पण वक्त वक्तव्य राज्यामध्ये लक्ष घातलं गडकरी तर त्यांनाच माहित काय गडकरी आमचे मुरब्बी नेते यांच्या बोलल्यावर थोडं जाणार अच्छा परंतु चर्चा सुरू झाली चर्चा तर होणारच बर पण असं वाटतं का की गडकरी साहेबांनी जर मध्यस्थ केली तर पुन्हा राज्यामध्ये काही नाही गडकरी साहेब मध्यस्थी म्हणजे राज्याचे आमचे प्रमुख नेते ते गडकरी केंद्राचे नेते गडकरी बर हा मध्यस्थी करणं काय असतं काय राजे गडकरींनी मध्यस्थी केली नाही का सरकार बनवण्याच्या टायमाला पण यांची छुपी होती गडकरीला पण माहीत होती ते मग ते नाही पडले मध्ये चालू राज्य सरकार काय वाटतं राज्य सरकार मुख्यमंत्र्याचा पता नाही तरी राज्य आहे गृहमंत्री फरार होते कुठेही दंगल झाली नाही पोलिस आयुक्त गैरहजर होते कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडली नाही ही हे क्रेडिट राज्य सरकारला नाही तर राज्यातल्या लोकांना आहे आणि त्याचं कारण आहे की आमचे राज्यपाल बी सक्रिय आहेत त्यामुळं मुख्यमंत्री जरी नसले तरी राज्यात कुठलीच गडबड नाही पण मला एक विचारायचं आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये चर्चा असणं कशाचं म्हणजे तर नाच्चारी। हे दोन्ही नेते आहेत अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे साहेब फक्त एकच मुद्दा अब्दुल सत्तारजी रावसाहेब दानवेनी पण आता सांगितलेले आहे रेल्वेचे मुद्दे किंवा इतर सर्वच मुद्दे परंतु केंद्रीय मंत्रीच म्हणणं की तुम्ही सिरियस नाही गंभीर नाही कारण राज्य सरकारने तुम्ही एक लक्षात द्या मी गंभीर नसतो दिल्लीपर्यंत आला असतो का तुमची मला अरे मी दिल्लीला आलो मी काय सिल्लोडला बसून स्टेटमेंट देत माझ्याकडे रेल्वेचा प्रश्न गंभीर आहे सतरा वर्ष अगोदर सर्वे झालेला योगायोगाने आमच्या मतदारसंघामधले जे खासदार आहेत ते आता रेल्वेचे राज्यमंत्री बनले आता सिरियस रडून बोलत असेल तर मी याच्यानंतर रडून रडून थोड्या डोळ्यातून आसरू आणून त्यांच्या समोर सांगाल सिरियस आणि एक लक्षात घ्या मी बोलू लागलो मी सिरियस मागणी करू लागलो त्यांच्याकडं मी असं नॉन सिरियस का बोलाल बोल नॉन सिरियस बोलायचं मग गावाकडे भेटले असते नाही दिल्लीला येऊन त्यांच्या अधिकाऱ्यासोबत बोलून माझा जो रेल्वेचा प्रश्न जसा आहे तसाच प्रश्न रस्त्याचा होता तेही त्यांनी मार्गी लावला हे सर्व करण्यासाठी शेवटी राजकारण आहे आणि राजकारणामध्ये हे सर्व करणं आवश्यक आहे तर हे दोन्ही मंत्री आहेत इथं दिल्लीमध्ये एकत्र येत एक, एक केंद्रीय मंत्री एक राज्यातील मंत्री चर्चा चालू आहे रेल्वेच्या संदर्भामध्ये राजकीय सत्ता करण्याच्या संदर्भामध्ये कोण गंभीर आहे हे लवकरच दिसून येईल कॅमेरामॅन राजेश रामरा शिंदे झी मीडिया दिल्ली आई भवानीचा गजर म्हणजे